बोल 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 कुठे ठेवलास त्या मुलीना? बोल बोल कुठे ठेवलास? बोल बोल, किती मुलींना पळवलंयस तू? बोल बोल बघ, या मुलीला बघितलंयस? बोल बोल कुठे ठेवलंयस? हे बघ बऱ्या बोलानं काय ते नीट सांग. या ब्लेडनं तू त्या मुलीला मारतोस ना, त्याच ब्लेडनं आमचे एसीपी साहेब तुझी खांडोळी करतील. बोल 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 बोल. कुणाकडवाला पळवलंयस? कुठे कुठं ठेवलंयस ना? तू एकटाच आहेस की तुझा आणखीन कोणी साथीदार आहे? बोल बोल. आहे 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 ना. काय तुझा साथीदार आहे? साथीदार आहे तुझा? साथीदार आहे? बऱ्या बोलाना सांग कोण आहे तो? तुम्ही. भंकस करतोस? भंकस करतोस माझी? भंकस करतोस? तू असा नाही ऐकणार, तुझी चांबडी सोलवतो. बोल बोल बोल. हॅलो 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 थायडे थायडे बोलते. सरू सरू तू कुठे आहे सांग मला आधी. तू जिथे कुठे असेल ना मी तुला ताबडतोब आणायला येते. तू बघ सांग तू कुठे आहेस सरू, सांग ना. गौरी. हॅलो गौरी गौरी. हॅलो हॅलो कोण बोलत आहे? हॅलो हॅलो. कोणाचा फोन होता? सरूचा फोन होता. सरूचा हो निखिल, माझ्यावर विश्वास ठेवा, खरंच सरूचा फोन होता. ती मला तायडे सुद्धा म्हणाली निखिल, माझी सरू जिवंत आहे, आपल्याला तिला शोधायला हवं. ऐक हे बघ, तुला भास झाला असेल. अगं खरंच जर का सरूने फोन केला असता तर तिने हेही सांगितलं असेल की ती कुठून बोलते, पण फोन कट झालाय. मला नाही माहिती ते, पण ती सरूच होती. माझी सरू जिवंत आहे, पण निखिल ती आता संकटात आहे, आपल्याला तिला वाचायला हवं. आपण एक काम करूया, आपण ताबडतोब पोलिसांना फोन करूया. हा बरं ठीक आहे, आपण पोलिसांना सांगूया, पण तू आधी शांत ये. बस इथे बस, तू आधी शांत बस. तुझी नाही निखिल, तुम्ही ताबडतोब पोलिसांना फोन करा ना, मला माझी सरू परत हवी आहे. हो हो सरू सापडेल, तू नको काळजी करू, मी पोलिसांना फोन करतो. बस तू आधी शांत हो प्लीज. एसीपी अजिंक्य सुभेदार. हॅलो ऑफिसर, मी निखिल मोहिते बोलतो. हा बोला. गौरी सांगत होते की तिला आता सरूचा फोन आला होता. काय कुठून आला होता, काय म्हणाली ती? ऍक्च्युली खरंच गौरीला सरूचा फोन आला होता की तिला भास झाला होता हेच कळत नाही. म्हणजे? म्हणजे असं की गौरी सरू सरू म्हणून ओरडत होती, तर मी फोन हातात घेतला तर फोनवर कोणीच नव्हतं, फोन कट झाला होता. हा आणि गौरी मात्र अगदी कॉन्फिडेंटली सांगते की तिला सरूनेच फोन केला होता, म्हणून मी तुम्हाला इन्फॉर्म केलं. चांगलं झालं तुम्ही मला फोन करून सांगितलं, या केसमधला एकही धागा माझ्या हातनं सुटता कामा नये. जर तो फोन सरूनेच केला असेल तर ती तुम्हाला पुन्हा फोन करेल. मी तुमच्या घरचा फोन टॅप करण्याची व्यवस्था करतो, पण ही गोष्ट तुमच्या घरच्यांना कळता कामा नये. आणि हो, जर तिने पुन्हा फोन केला तर तिला जास्तीत जास्त वेळ बोलते ठेवा. ओके ऑफिसर, थँक्यू. शहापुरे, मोहितांच्या घरचा फोन टॅप करण्याची व्यवस्था कर, आणि प्रत्येक कॉलचं रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत पोहोचायला हवं. Ah.
नीरजा काय म्हणाले होतीस पोलीस स्टेशनला? सोडणार नाहीस मला. जीव घेशील माझा? पोलिसांच्या ताब्यात होतो म्हणून. जाशाची राणी झाली होतीस का ग? कॉन्फटात मारलेस माझ्या. ठीक, आता तुझी आणि तुझ्या बहिणीची काय हालत करत ते बघ. तुझ्या बहिणीच्या आणि तुझ्या थोबाड्याची ब्लेड मारून कशी चाळण करतो ते बघच. निर्जा मोहिते. गौरी, गौरी, अगं माझा फोन होता. तुला फोन करायचा का कोणाला? काय झालं? कोणाचा फोन आहे? हॅलो, हॅलो, कोणाचा फोन होता गौरी? अगं बोल ना, कोणाचा फोन होता? फोन होता त्याचा. हो, माझी सरू त्याच्याच ताब्यात आहे निर्जा. काय अगं, अगं असं कसं शक्य आहे? तो माणूस तर पोलिसांच्या कस्टडीत आहे. मला खूप भीती वाटते ग. तो म्हणाला तू त्याला पोलीस स्टेशनमध्ये धमकी दिलीस ना आणि त्याच्या मुस्कटात मारलीस ना, म्हणून तो आता सरू बरोबर तुला सुद्धा. हे बघ गौरी, हे बघ तू अजिबात घाबरू नकोस. हे बघ मी आहे ना, हा मी आहे ना, मी बघते काय करायचं ते. हा थांब तुझं, नक्कीच काहीतरी गडबड आहे. हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? हे फालतू टाइमपास नको, कामाचं बोल. मी सरूची बहीण बोलते. नीरजा मोहिते. धमकीचा फोन आल्यावर होश उडाला की नाही तुझे? पण तू घाबरू नकोस, तुला आणि तुझ्या बहिणीला आमने सामने मारणार आहे. त्या कवळ्या पोरीच्या अंगावरून ब्लेड फिरवताना मक्खन कापल्यासारखं वाटेल मला. बस फालतू बडबड बंद कर तुझी. तू तो ब्लेड मॅन असूच शकत नाही. तू पोलिसांच्या कस्टडीत आहे. कुठलाही जेल मला पकडू शकत नाही, कळलं? पण मी जे बोललोय ना ते मी करून दाखवणार. आज तुझ्या बहिणीचा नंबर आहे, उद्या तिची डेड बॉडी कुठेतरी रस्त्यावर सापडेल तुला. हे बघ, तू असं काहीही करणार नाहीयेस. किती पैसे हवेत तुला? 5 लाख रुपये, 50 लाख रुपये, बोल किती हवेत पैसे? बस पैशांचा मास कोणाला दाखवते? अगं ते पैसे घेऊन काय करू मी सांग? काय हवंय तुला? तू तिच्या बदल्यात तू यायचं माझ्याकडे. विचार करून ठेव, नंतर फोन करतो. जास्त वेळ नाही आहे माझ्याकडे. हॅलो, हॅलो, हॅलो. अरे देवा, माणूस पोलीस कस्टडीतून सुटला कसा? निक, निक, निक. निक, 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 आपली सर्व जिवंत आहे, ती सुखरूप आहे. असणारच, कारण मारणाऱ्यापेक्षा तारणारा मोठा असतो निर्जा. ही गोष्ट तुला समजत नाही याचं आश्चर्य वाटतं.
मग तू अजूनही मला गुन्हेगार समजतोयस ना? समजायचं काय त्यात? जाऊ दे, मला या विषयावर बोलायचं नाही. पण मला बोलायचंय. मग तू ऐकून घे माझं. त्या ब्लेड मनचा मला फोन आला होता. काय तो आता तुला फोन करतो? मग यावेळी कोणाची टीप दिलीस? नक्कीच गौरीची दिली असणार, कारण असंही गौरीवर सूड उगायचा बाकी आहे अजून, हो ना? बोल, तू कितीही कडवट बोललास ना तरी मला आता वाईट वाटणार नाहीये. नीक, कारण कोणी माझ्याशी प्रेमाने बोलावं वागावं अशी लायकीच नाही राहिली आहे माझी. कारण मला तुला एवढंच सांगायचंय, तो ब्लेड मन कदाचित लॉकअपमधून निसटला असावा आणि आपली सरू त्याच्याकडे असण्याचे खूप चान्सेस आहेत. मी आपल्याला काहीतरी करायला हवं. नाही, तू आता या प्रकरणापासून लांब राहायचंस, कारण तुझ्याकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा नाही आहे मला. नाही, तरी तुला माझं म्हणणं ऐकावंच लागेल, कारण सरूला सोडण्याचा उपाय त्याने फक्त मला सांगितला. मी पोलीस स्टेशनमध्ये असताना त्याच्या खूप मुस्कटात मारल्या ना, त्यामुळे तो खूप चिडलाय माझ्या आणि आता त्याला माझ्यावर सूड उगवायचं. काय? हो, मी जर स्वतःला त्याला सरेंडर केलं तर तो सरूला सुखरूप घरी पाठवायला तयार झाला. त्या डोकं फिरलंय तुझं? तुला काय वाटलं तू तिकडे गेल्यानंतर तो सरूला असं सोडणार आहे? उलट तुलाही अडकून ठेवेल तो. माझं काय होईल हे मला माहित नाही. आता सरूसाठी मी ही रिस्क घेणार. त्या माणसाचा आता मला थोड्या वेळातच फोन येईल, तेव्हा मी त्याला सांगणार आहे की मला त्याची अट मान्य. मी यानंतर आपली परत भेट होईल किंवा नाही मला नाही माहित. मग विश्वास ठेव माझ्या, सगळ्या प्रकरणात माझा काहीही हात नाही. आय एम इनोसेंट. तू तिकडे जाणार नाहीयेस. माझा निर्णय आता कोणीही बदलू शकत नाही. सरू घरी परत आल्यावर माझं काय होईल मला नाही माहित. पण आता सरू सुखरूप घरी यावं एवढीच एक इच्छा. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघत राहा.